बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार. नंदुरबार लोकसभा मतदारसंघात शहादा तालुक्यातील भोंगरा या गावात मतदानाच्या दिवशी मतदारांना खुलेआम पैसे वाटणाऱ्या लाच देणाऱ्या भोंगरा ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच श्री दिनेश छोटूसिंग चव्हाण यांना सरपंच पदावरून काढून टाकावं, कायदेशीर कारवाई करा अशी मागणी सुशीलकुमार पावरा अपक्ष उमेदवार नंदुरबार लोकसभा मतदारसंघ तथा संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांच्याकडे एका तक्रारीद्वारे केली आहे. नंदुरबार लोकसभा मतदारसंघात निवडणूक मतदान कार्यक्रमाच्या दरम्यान दिनांक 13 मे 2024 रोजी शहादा तालुक्यातील भोंगरा येथील लोकनियुक्त सरपंच व इतर काही व्यक्तींनी मतदारांना खुलेआम पैसे वाटप करत असल्याचा व्हिडिओ व्हॉट्सअप ग्रुपवर व्हायरल झाला होता. मतदारांच्या हातात 200 रुपयाच्या 2 नोटा असे 400 रुपये पैसे देऊन खुलवर म्हणजेच कमळावर मतदान करा, नाहीतर तुम्हाला पुढच्या वेळेस पैसे देणार नाही, कमळावरच मतदान करा अशी धमकी सदर लोक देत होते. फुलावर मतदान करा असे म्हणत असल्याने सदर सरपंच व व्यक्ती हे भाजप पक्षाकडून पैसे वाटप करीत असल्याचे प्रथम दर्शनी लक्षात येत आहे. आपल्या पार्टीच्या उमेदवारांना मतदान करावे म्हणून या लोकनियुक्त सरपंचाकडून व व्यक्तींकडून पैसे वाटून मतदारांना आमिष दाखवून पैशांची लाच देण्याचा गंभीर प्रकार घडला आहे. लोकशाहीला काळीमा फासणारा हा प्रकार आहे. पैसे देऊन मतदान करायला लावून अशी लोकशाहीची हत्या करीत आहे. पैसे असणारा पैसे वाटणारा उमेदवारच निवडणूक लढवू शकतो जिंकू शकतो अशी लोकशाहीला अत्यंत धोकादायक पद्धत या लोकांनी बनवून ठेवली आहे. मतदारांना कोणत्याही प्रकारची लाच देणे, पैसे देणे, आमिष दाखवणे, धमकावणे हा गुन्हा आहे. लोकनियुक्त सरपंचाला असे काम करणे शोभत नाही. सदर सरपंचाने मतदारांना लाच देऊन गंभीर गुन्हा केला आहे, तरी सदर व्हिडिओची सखोल चौकशी करून संबंधित भोंगरा ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच व इतर व्यक्तींवर गुन्हा नोंद करून तात्काळ अटक करण्यात यावी, तसेच सरपंच यांना सरपंच पदावरून काढून टाकण्याची कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी सुशीलकुमार पावरा यांनी उपोषणाचा इशाराही दिला आहे. बातमीला सत्याचा आधार म्हणजे निर्भीड विचार.